मी इंग्लंडला जाण्याचे ठरवल्यावर बाबांना पैसे उभारण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. तिथे गेल्यावर दुसऱ्या दिवशी तिथल्या समुद्रात मी सरावासाठी उतरले तेव्हा शरीरात भिनत जाणारा व हाडे गोठवून टाकणारा पाण्याचा थंडपणा जाणवला. हातपाय थकले की मी लक्ष दुसरीकडे वळवायची. हातापायात वेग येणे बंद झाले होते. एका क्षणी सगळे सोडून द्यावे असा वैताग येत होता. मध्येच धरमतरच्या उबदार समुद्राची आठवण झाली. ते पाणी नसून जणू पातळ केलेला बर्फ आहे असे जाणवत होते. तिचा धीर सुटत चालला होता. पण किनारा येईपर्यंत पोहायचे आहे असे स्वतःला बजावत तिने किनारा गाठला. पोहण्याची चाचणी परीक्षा पास झाल्यावर तिथली माणसे म्हणाली की चाचणी परीक्षा पास झाली म्हणजे चॅनल क्रॉस करायलाच पाहिजे असे बंधन नाही. तू अजूनही माघार घेऊ शकतेस. इंग्लिश खाडीच्या संदर्भात 100 वर्षाचा इतिहास सांगतो की या काळात फक्त 450 माणसे इंग्लिश खाडी पोहण्यात यशस्वी झाली. त्यातील फक्त 18 माणसे भारतीय होती. बाबांच्या इच्छेप्रमाणे पोहण्यासाठी आपण इथे आलो आहोत. हा समुद्र पोहायचाच आहे ही भावना रुपालीच्या मनात प्रबळ होती. रुपाली जेव्हा इंग्लिश खाडी पोहून किनाऱ्यावर आली तेव्हा तिला दीर्घ चिवट, थकावट, बेहोशी व सर्वांगभर ठणकणारी वेदना जाणवत होती. तिला बाबांचे शब्द ऐकू येतील एवढीही शुद्ध नव्हती. डोळे उघडण्याची ताकद नव्हती. तिचे शब्द व बोलणे घशातच जाम झाले होते. ती काहीही न बोलता निश्चित पडून राहिली.